भंडाऱ्याची उधळण म्हणजे ओबीसी कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण देण्याला महादेव जानकर यांनी विरोध केलाय. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आम्ही पाठिंबा दिलेला आहे, मात्र त्यांना एससीबीसी मधून आरक्षण द्यावं अशी मागणी सुद्धा जानकरांनी जालन्यात केली आहे. तर मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण देण्यास मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा विरोध दर्शवलाय. ओबीसींची जनगणना तातडीनं करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी यावेळी केली आहे. ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या गरीब बांधवाला देखील न्याय मिळाला पाहिजे, पण त्यांना एससीबीसीचं दिलं पाहिजे. ओबीसीत काही द्यायची काही गरज नाही, त्यामुळे तीच अंमलबजावणी ह्या सरकारनं करावी ही विनंती. घटनेने दिलेल्या ओबीसीच्या आरक्षणावर कोणीही डल्ला मारू नये. कोणाची नियत या ओबीसीच्या आरक्षणामध्ये येऊ नये आणि म्हणून आजचा हा मोर्चा खरा मुद्दा काय असेल तर तो पहिला मुद्दा आहे ओबीसीच्या जनगणनेचा. इशारा आम्ही देत नाही, आम्हाला का तलवार काढायची गरज नाही ओबीसींना, फक्त आम्हाला आम्ही एवढे शक्तिनिशी आहोत आणि आमच्या एवढ्या जाती आहेत, एवढा आमच्या अन्याय आहे, याला न्याय द्या ही भूमिका आहे. आम्ही इशारा कशाला कोणाला देऊ? इशारा देणारे इशारा देत राहू देत, आम्ही इशाऱ्याला मोजत नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे जालना शहरामध्ये आज विजयंती एनटी एसबीसी आणि ओबीसी समाजातर्फे भव्य महामोर्चा काढण्यात येणार आहे. केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा असणार आहे. जनगणना झाल्यास ओबीसींसाठी अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र तरतूद करता येणार आहे आणि त्यामुळे हा मोर्चा ओबीसी मुलांच्या भविष्यासाठी महत्वाचा ठरेल असा विश्वास समन्वय समितीनं व्यक्त केलाय. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मम्मा देवी मंदिर चौक, गांधी समन चौक, शनी मंदिर मार्गे अंबड चौफुली असा मोर्चा निघणार आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, संजय राठोड, हंसराज अहिर, माजी मंत्री पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, राजीव सातव, समीर भुजबळ, महादेव जानकर हे देखील या महामोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान कोरोना नियमांमुळे आधी या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती, मात्र त्यानंतर या मोर्चाला परवानगी दिली गेली आहे. ओबीसी मोर्चासाठी जालन्यामध्ये मोठ्या संख्येनं लोक जमले आहेत. ओबीसी समाजाची ताकद सगळ्यांना कळू देत आणि जनगणना व्हावी या मागणीसाठी हा मोर्चा आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे. संघर्ष आपल्या अस्तित्वासाठी अशी घोषणा देत हा जालन्यामध्ये ओबीसीने एक मोठा मोर्चा काढण्याचं नियोजन केलंय. मी तुम्हाला दाखवतो या मोर्चासाठी जवळपासच्या आजूबाजूच्या प्रत्येक गावामधलं शहरामधलं हजारो नागरिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ओबीसींच्या आरक्षणावर कुणीही गदा आणू शकत नाही. काही समाजाला ओबीसी आरक्षणातून करून आरक्षण द्यावं अशी मागणी होत्या, मात्र त्याला ओबीसी समाजाचा विरोध आहे असं स्पष्टपणे सांगण्यात येत आहे. आणि हाच विरोध दर्शविण्यासाठी आणि ओबीसी समाजाची ताकद दाखवण्यासाठी आज जालन्यामध्ये या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे. हजारो ओबीसी बांधव माझ्यासोबत या मोर्चात सहभागी होणार आणि आमच्यावर जो अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही करणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलेलं आहे. हा मोर्चा लोकांना फक्त शक्ती प्रदर्शन दाखवण्यापुरता नाही, तर आम्हीही काही आहोत आणि आम्हाला प्रत्येक वेळेस कोणी गृहित धरू नका हे सांगण्याचा एक प्रयत्न असल्याचं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. सुरुवातीला पोलिसांनी परवानगी नाकारली की मात्राचं परवानगी दिल्याची माहिती मिळते, मात्र परवानगी असू देत की नसू देत आमच्यावर अन्याय होतो आणि या अन्यायाला उत्तर देण्यासाठी हा मोर्चा निघणार असं आंदोलनकर्त्यांनी स्पष्टपणे सांगितले. झी मीडिया जालना. सह्याद्रीची उंची म्हणजे